आणि शांतिगिरी महाराज यांचं नाव लोकसभेच्या निवडणुकीसाठी सध्या चर्चेत आलेलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातनं शांतिगिरी महाराज निवडणूक लढवतील असे संकेत मिळतात. आजच निवडणूक लढवण्यासंदर्भात घोषणेची शक्यता सुद्धा आहे. शांतिगिरी महाराज यांनी याआधी 2009 साली संभाजीनगरमधनं लोकसभेची निवडणूक लढवलेली होती आणि यावेळेला त्यांचा मतदारसंघ हा नाशिक असेल अशी माहिती मिळते. अधिक माहिती मुकुल कुलकर्णी आपल्याला देतील. मुकुल, शांतिगिरी महाराज यांची राजकीय पार्श्वभूमी कशी राहिलेली आहे आणि नाशिकमधनं ते लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. जनता, तू जसं म्हणाली 2009 मध्ये शांतिगिरी महाराज यांनी संभाजीनगरमधून निवडणूक लढवली होती, त्यावेळेस त्यांना साधारणतः 1,48,000 एवढी मतं मिळालेली होती आणि जे विजय उमेदवार होते चंद्रकांत खैरे हे 2,50,000 आसपास गेलेले होते. त्यांचं विजयाचं मार्जिन हे केवळ 30 ते 32 हजारावर आलेलं होतं, त्यामुळे मोठा फटका त्यावेळेस शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पडलेला होता. आता पुन्हा एकदा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर एक प्रकारची हिंदुत्वाची लाट आलीये असा दावा भाजपकडून वारंवार केला जातोय, त्यामुळे जे साधू महंत आहे ते देखील निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतायत, त्यापैकीच एक शांतिगिरी महाराज आहेत. खर तर 2019 मध्येच ते नाशिक लोकसभा निवडणूक लढवतील अशी एक शक्यता होती, चर्चा होती, मात्र त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. परंतु यावेळेस 2024 निवडणुकीच्या रणांगणामध्ये ते उतरणार आहेत. आज त्या संदर्भातली घोषणा केली जाईल. आज फक्त ते आपली उमेदवारी घोषित करणार आहेत, मात्र कुठल्या पक्षाकडनं लढणार की अपक्ष लढणार याबाबतचा निर्णय अद्याप त्यांनी घेतलेला नाहीये किंवा ते जाहीर करणार नाहीये. कुठल्या पक्षाकडनं आपल्याला निमंत्रण येतंय का याची ते वाट बघतील आणि काही दिवसांमध्ये आपली पुढची भूमिका हे स्पष्ट करणार आहेत. धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.